नमस्कार, मी राज गावकर. राज गावकर ब्लॉग च्या यूट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचा स्वागत असा. तर मित्रांनो, कोकणातलं शिमगोत्सव चालू झालं असा. तर सगळ्यात पहिली तुमका शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आम्ही आमच्या गावातलो शिमगोत्सव बघतलो. म्हणजे आमच्या गावातलो शिमगो ह्यो 5 दिवसाचो असता, तो तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघून गावतलो. तर पहिल्या दिवशी आमच्या गावात होळी असता. ती होळी कशी आम्ही हसली, कशी हाडली, कशी ती पेटयली, त्या तुमका आजच्या व्हिडिओ मध्ये बघून गावतला. दुसऱ्या दिवशी कसा देवळात आमचे जे देवाचे पाटे असतात, ते चवट्यावायला देवळात ओरतात, ते तुमका बघून गावतले. तिसऱ्या दिवशी आमच्या गावात नाटक असता, त्या तुमका बघून गावतं. म्हणजे दशावतारी नाटक असतं, त्या तुमका बघून गावतं. आणि चौथ्या दिवशी आमच्या गावात खेळ फिरतात. म्हणजे सगळ्या घराघरात त्यांची पूजा केली जाता, ते तुमका बघून गावतले. पाचव्या दिवशी आमच्या गावात रोंबाट असता, त्या तुमका बघून गावतला. रोंबाट झाला का संध्याकाळी चोर फिरतात आमच्या गावात, ते तुमका बघून गावतले. आणि ह्यो 5 दिवसाचो कार्यक्रम झालो की 6व्या दिवशी देवाचं न्हावान असता. म्हणजे कळस असता, तो प्रत्येक घराकडे सगळ्यांना न्हावान देऊन शिगम्याची सांगता केली जाता, त्या कळसाची पूजा केली जाता. तर आम्ही बघूया आमचो शिमगो उत्सव 5 दिवसाचो. तर चला तर मग बघूया. पूर्वजांनी आखून दिलेल्या माग मर्यादेप्रमाणे आणि रीतिरिवाजाप्रमाणे आडाळी गावातील शिमगो उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदान साजरो केलो जाता. होळी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाची लोक आतुरतेन वाट बघीत असतात. होळीच्या पहिल्या दिवशी सकाळी मंदिराच्या परिसरात देवाचे बारके होळीये घालतात. मगे मुख्य होळीसाठी आम्याच्या नाहीतर सावरीच्या झाडाची निवड करतात. पहिली घाव मानकरी मारता, मगे गावातले सगळे लोक त्या झाड तोडतात. गावातील मेस्त्री मगे होळीच्या नेमाच्या हिशोबात त्या होळीएक शेडतात. म्हणजे त्याचे साली काढतात. संध्याकाळ झाली का ती होळी गावातील सगळे झिलगे होळी तुरमय 12 चवाट्यावर घेऊन जातात. तुरमणा म्हणजे चढाओढ. कायजण होळी पुढे घेऊन जातात, तर कायजण होळी पाटकडे ओढतात. अशा प्रकारे होळी हाडून त्याच्या जाग्यावर ठेवतात. मगे होळीची माली बांधतात. माली म्हणजे आंब्याचे टाळ बांधतात. मग होळी चढवली जाता. होळी घालून झाली काय होळी भोवती गवत पेटो. काही जण त्या आगीतून उडके मारतात. मगे होळीएक नेवरे बांधतात. मानकरी मग होळीएक उपार दाखयता. मगे होळीकडे सगळी पिलगी नारळ ठेवतात आणि गाराणा बोलणा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावात मांड हाडूची प्रथा असा. ह्या रात्री नाटक करणारे गावातले पोरगे मांडार जाऊन थोडा नाटक करतात. मग आरती करून ढोल वाजत स्थळ घरवडीकडे येतात. मग कुळ घरवडीकडसून दुसरो ढोल वाजत दोन्ही ढोल देवळाकडे एकत्र येतात. जर पाटे घरवडीक गेले तर चवाट्यार घेऊन जातात. देव जर घरवडीक जाऊ नसले तर देवळातून दोन्ही पाटे चवाट्याच्या देवळात ठेवतात.
मगे नाटकाच्या रंगमंचार प्रथेप्रमाणे एखादो पार्टी आपलो संवाद बोलता अशा प्रकारे दुसरो दिवस संपलो। मांडपाटे चवाट्यार इले काय गावातील आणि गावाबाहेरचे लोक शबय मागांक सुरुवात करतात। शबय शबय म्हटला की पैसे दिवची रीत असा। शबय मागताना वेगवेगळी रूपा घेऊन उक्षेची फुला माळून शबय मागतात। 4-5 वर्षापूर्वी मोरगावचून लोक राधा घेऊन आमच्या गावात ये। यंदा आमच्याच गावातील पोरांनी राधा केलेली आणि संपूर्ण गावात फिरलेली। तिसरे दिवशी आमच्या गावच्या रोमटांका सुरुवात जाता। जसो मांड घेऊन येतो तसा त्या रोमाट, स्थळकाराकडला रोमाट, कुळकाराकडला रोमाट, कोसोमाडीचा रोमाट देवळाकडे एकीकडे येतात। मगे त्या रोमाट होळीएक लायतात। रोमाट होळीएक लायला की नाटकाक सुरुवात जाता। आपल्या 12-5 संप्रदायात असा म्हटला जाता की आपलो गाव गावडे आणि प्रभू या दोन माणसांनी वसयलो। त्याचा प्रतीक म्हणून आमच्याकडे गावडे प्रभूचे काशी म्हणून दोन ल्हान पोरग्यांका खेळे नेसयतात आणि त्यांची पूजा केली जाता। मानाप्रमाणे दोन मानकऱ्यांकडे पूजा झाली काय गावात प्रत्येकाच्या घराकडे त्याची पूजा करतात। ह्या करीत असताना खेळ्यांबरोबर येणाऱ्या लोकांका शिरणी,
पुरिये, वडे, मोरी, मटण, उसळी असा खांग दितात. ह्यावेळी कोणाचो नवस असलो तर गाराणा बोलणा करतात. अर्धो गाव फिरात झालो काय खेळ्यांका नाचत रोमा ढोळिये घरान लायतात. पाचव्या दिवशी सकाळी 4:30-5 होळीकडे त्या खेळांका घेऊन लव घालतात. लव घालताना टिपरे खेळतात. टिपरे म्हणजे आत्ताचो गरबा डान्स. त्यावेळी लागे लो अंबू लागे लो अशी गाणी म्हटली जातात. दुपारी 2-3 खेळे नाचत रोमबाट होळीकडे येऊन रोमटाची समाप्ती करतात.
रोमबांड सोपला काय मगे गावात चोर फिरत। थळ घरवड आणि कुळ घरवड यांच्यासून लगीन झाले दोघे चोर नेसतात। दोघांच्या गळ्यात उक्षीची फुला, गाला काळा आणि कमरेक लोटो बांधतात। लोटो म्हणजे घोंगडी नेसवतात। एका चोराच्या कमरेक कोंबडेचा पील आणि गळ्यात वळा बांधतात। यावेळी त्याची पूजा करताना डोक्यात तेल आणि हातात भाकरी आणि शिरणी दिवची प्रथा असा। चोर फिरतो त्यावेळी जर घरातला कोण शीख असा तर ते चोर तुळशीकडे त्याका न्हाम घालतात आणि पुढच्या वर्षा चोरांनी न्हाम घातला ते तो मान देतात, म्हणजे नारळ आणि कोंबो देतात। तसाच या चोरांबरोबर फिरणारे माणूस चोरी करतो, कोणाचं कोंबो नारळ चोरतो। घरात चोर फिरान गेले काय त्यांच्या खळ्यात माती कोचरो चुडता ताकुची रीत असा। पूर्ण गाव चोर फिरले काय मारकाट्यात जमा जातं। धरून हाडलेली कोंबडी आणि भाकरी भाजून खातं आणि मगे सगळे होळीकडे जातं। त्यावेळी चोर आगीतून उडके मारतात। पाचव्या दिवशी चोर फिरान गेले काय चवाट्यार हिललेले देवांचे पाटे देवळात घेऊन जातात। सगळी देवाची कामा आटोपल्यानंतर कुळाच्या पाट्यावरचो कळस धुवून मानकरी तो कळस देवीच्या पाषाणावरती ठेवता। दुसऱ्या दिवशी त्या कळसाची पूजा करून कुळकार मानकरी तो कळस पूर्ण गावात प्रत्येकाच्या घराघराकडे घेऊन जाता। आणि त्या कळशाची घरातील प्रत्येक माणूस पूजा करता। कोणाचं नवस असलो तर तशी गाराणी घालतो। शंकर गावकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी पूजा पाठ केली आहे ते मान्य करून घे। तू काही अमृत आता फळ ठेवला त्याशिवाय तुका पानाचं इडो ठेवलो आता मान्य करून घे। काय चुकला असलं तर क्षमा कर, असलेल्या प्राण्याक चुकी ठे कामाधंदे जे असती आणि अशीच तुझी सेवा चाकरी करून घेऊन बरा करून लागतो रे। अशा प्रकारे कळस फिरान देवळाकडे इलो काय देवीच्या तळीकडे कळसावर घातलेली चाप्याची फुला काढून वेगळी करतो।
तर असो होतो आमच्या आडाय गावचो शिगमो उत्सव। तर मित्रांनो असो होतो आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघलात आमच्या गावचो 5 दिवसाचो शिगमो, आणि ह्या आमच्या 5 दिवसाच्या शिगम्याची तुमका बऱ्यापैकी माहिती गावली। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।